विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण जानेवारी ते जून महिन्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, चालू घडामोडी, त्या आपण बघणार आहोत. या येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, तत्पूर्वी एक विद्यार्थ्यांना सूचना आहेत. बरेच विद्यार्थी मॅसेज किंवा फोन करत होते की सर, तुमची यावर्षी चालू घडामोडीची वन डे रिव्हिजन बॅच आली आहेत का? तर यस, स्टेपअप अकॅडमीच्या ॲपला आपली चालू घडामोडीची वन डे रिव्हिजन बॅच अपलोड झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडीची वन डे बॅच करायची आहे किंवा रिव्हिजन करायची स्टेपअपसोबत, तर त्यांनी ही बॅच अवश्य जॉईन करा. या बॅचबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली काही क्रमांक दिले यावर संपर्क करा आणि बॅचला प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर बघा, आजच्या लेक्चर्समध्ये पहिला आपण टॉपिक बघतोय 18वी लोकसभा निवडणूक 2024. बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की सर, डाटा खूप मोठा आहे, परीक्षेच्या दृष्टीने कोणते कसे प्रश्न येणार आहेत, कोणता डाटा लक्षात ठेवा, आपण या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. बघा, 18व्या लोकसभा निवडणुका बघितल्या तर लक्षात घ्या, पहिले सुरुवातीला काही फॅक्ट्स सांगतो जे एक्झाम ओरिएंटेड आहेत तेवढेच करा. बघा, लक्षात घ्या, ही एकूण 7 टप्प्यामध्ये निवडणूक पार पडली 18वी लोकसभा. महाराष्ट्राचा जर विचार केला 18व्या लोकसभेचा, तर ही 5 टप्प्यामध्ये पार पडली आणि एकूण मतदारांची संख्या जी होती ही 97 कोटी होती. त्यापैकी जे महिला उमेदवार जे उभे होते या निवडणुकीला, हे टोटल 797 होते आणि तृतीयपंथीय उमेदवारांची संख्या जर आपण बघितली तर तुम्हाला 6 दिसत आहे. ठीक आहे, पण त्यानंतर आत्ता हे जे मतदान आहे, एक महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला टक्केवारी विचारली जाऊ शकते. तर टक्केवारीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जे काही मतदान झालं या 7 टप्प्यामध्ये, याची टोटल मतदानाची टक्केवारी तुम्हाला विचारली जाऊ शकते सिंगल लाईनर प्रश्न. तर लक्षात घ्या, 66.33% मतदान झालं एकूण. त्यानंतर जर बघितलं पक्षनिहाय जागा, आता पक्षनिहाय जागामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये कंपॅरिझनसुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा त्यांना किती पक्षांना, कोणत्या पक्षाला किती टक्के जागा, किती टक्के मतं मिळाले हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तरी भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या आणि यांची टक्केवारी जर बघितली हे 36.56% तुम्हाला दिसेल. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला 99 जागा आणि याची जर टक्केवारी बघितली तर हे 21.19 आहे. मित्रांनो, पहिले 2 ते 3 पक्ष आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यावरच आयोग आपल्याला आत्तापर्यंत जर मागचे काही ज्या निवडणुका झाल्यात लोकसभेच्या आणि त्याच्यावर आयोगाने काही प्रश्न विचारलेत अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग त्यानंतर जर बघा पुढचं बघितलं तर यामध्ये अपक्ष खासदार एकूण 7 निवडून आलेले आहे. तर हे 7 संख्या तुम्हाला माहीत पाहिजे. मग सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले काही उमेदवार आहे हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये रकीबुल हुसेन हे काँग्रेसचे आहे, धुबरी नावाचा मतदारसंघ आहे आसाममधला. तर हे आले 10,12,476 मतांनी, हे एक माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर शंकर ललवाणी आहे भाजपचे, इंदोर मतदारसंघ, हे तुम्हाला माहीत असणं पाहिजे. हे सर्वाधिक मताधिक्यांनी यांचा विजय झाला आहे. 2 व्यक्ती आहेत, रकीबुल हुसेन आणि शंकर ललवाणी. त्यानंतर जर बघितलं तर सर्वात कमी मताधिक्याने जर विजय मिळाला तर यांचं नाव आहे रवींद्र वायकर, शिवसेनेचे आहे शिंदेगड आणि यांचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम. आणि हे महाराष्ट्राचे आहेत, यांना 48 मतं, या एवढ्या कमी फरकाने हे विजय झालेले आहेत. म्हणजे सर्वात कमी फरकाने विजयी किंवा सर्वाधिक जास्त हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर हे लक्षात असू द्या. फक्त फॅक्ट सांगतोय जे एक्झाम ओरिएंटेड आहे. विनाकारण चालू घडामोडीमध्ये खूप सारं वाचत बसण्यापेक्षा जे एक्झाम ओरिएंटेड आहे यावर आपण लक्ष देणं, केंद्रित करणं गरजेचं आहे. सर्वात तरुण खासदार जर तुम्हाला विचारलं तर पुष्पेंद्र सरोज हे आहे. ठीक आहे, मतदारसंघ विचारलाय तर कौशंबी नावाचा मतदारसंघ आहे, समाजवादी पार्टीची आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात वयोवृद्ध खासदार विचारलं तर TR बालू आहे बघा, आणि हे द्रमुकचे आहे, यांचं वय आहे 82 आणि मतदारसंघ आहे श्री पेर बुदूर, हा त्यांचा मतदारसंघ आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात श्रीमंत खासदार तुम्हाला विचारलं तर चंद्रशेखर पी TDP, ठीक आहे, यांचा मतदारसंघ आहे गुंटूर आंध्र प्रदेश. यांची संपत्ती ही 5,000 कोटीपेक्षा जास्त आहे अशी म्हटली आहे. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे, सर्वाधिक मताधिक्याने विजयी, सर्वात कमी, सर्वात तरुण खासदार, सर्वात श्रीमंत खासदार, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात येणाऱ्या परीक्षेमध्ये 18व्या लोकसभा निवडणूक संदर्भात. मग आता अजून काही इन्फॉर्मेशन बघितली तर महाराष्ट्र संदर्भात एकच अपक्ष जे खासदार आहे निवडून आलेत, त्यांचं नाव जर बघितलं आपण तर दिसतंय विशाल पाटील, सांगली मतदारसंघ. आणि टोटल महाराष्ट्रात जर विचार केला महाराष्ट्राचा तर 7 महिला खासदार निवडून आलेल्या आहेत. ठीक आहे, त्यांची नावंसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर जे विद्यार्थी आता हा व्हिडिओ बघताय त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये टाकावं की त्या 7 कोणत्या महिला आहे, त्यांचे नाव मला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर सर्वाधिक मताधिक्याने विजय, म्हणजे आता समजा आपण महाराष्ट्रासंदर्भात जर विचार केला
तर पियुष गोयल हे सर्वाधिक मताने विजय झालेले आहेत आणि सर्वात कमी जे देशामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे त्यावे रवींद्र वायकर, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं भारतीय जनता पक्षाला काय फॅक्ट्सच सांगतोय, एक 8 राज्य आहे, या 8 राज्यामध्ये पैकीच्या पैकी जागा मिळाल्या, ठीक आहे. आणि काँग्रेसला असे 4 राज्य आहे त्याला पैकीच्या पैकी जागा मिळालेल्या आहेत. तर 8 राज्य कोणते आहेत आणि 4 राज्य कोणते ज्याला काँग्रेसमध्ये पैकीच्या पैकी जागा मिळाल्या, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. त्यानंतर खालील राज्यामध्ये भाजपाला एकही जागा मिळालेली नाही. बघा, कुठंतरी चालू घडामोडीमध्ये काहीतरी थोडाफार अपवाद आहे एखाद्या टॉपिकमध्ये, तर त्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. तर लक्षात घ्या, मिझोरम, सिक्कीम आणि लडाख हे जे 3 राज्य आहे, या 3 राज्यामध्ये आपल्याला म्हणजे भाजपला काय झालेलं आहे, एकही जागा मिळाली नाही आहे. त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे 18व्या लोकसभामधला. त्यानंतर नोटा, नन ऑफ द अबव. आता नोटाचा पर्याय आपल्याला महत्त्वाचा आहे की भारतामध्ये नोटाचा वापर किती झाला, कोणत्या मतदारसंघामध्ये झाला आणि महाराष्ट्रसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता बघा, नोटा जर पाहिलं तर नोटाचा संपूर्ण भारतात वापर झालेला किती पर्सेंट झाला आहे, 0.99% वापर झालेला आहे, जवळपास 1% आसपास जर बघितलं. आणि नोटा सर्वाधिक वापर हा इंदूर मतदारसंघात झालेला आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि हा इतिहासातली पहिली वेळ आहे अशी, ठीक आहे. मग आता महाराष्ट्र जर विचार केला तर सर्वाधिक नोटा जे आहे हे रायगडमध्ये यूज करण्यात आलेला आहे आणि सर्वात कमी जर बघितलं तुम्हाला दिसतंय बीडमध्ये. सर्वाधिक विचारलं तर रायगड, सर्वात कमी विचारलं तर बीड. हे आता मी महाराष्ट्राच्या संदर्भात सांगतोय. आणि टोटल भारताचा जर विचार केला तर तुम्हाला नोटाचा संपूर्ण भारतात वापर हा इंदूर मतदारसंघामध्ये झालेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या सर्व वन डे रिव्हिजन बॅचेस अवेलेबल झालेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही रिव्हिजन झाले नाही त्यांनी काळजी करू नका, स्टेपअपचा ॲप डाउनलोड करा आणि ज्या जे विषय तिथे दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर त्या विषयाची बॅच जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच. चला पुढे चला. त्यानंतर समजा एकूण महिला कितून निवडून आल्या, आता महिला संदर्भात महत्त्वाचं आहे. आता बघा, टोटल 74 महिला या 18व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आहेत. आता 2019चा जर विचार करता तर लक्षात घ्या इथे 78 महिला निवडून आल्या होत्या 2019 आणि आता 2000 जर बघितलं 24 तुलना केली तर 4 संख्या कमी झालेली आहे, हे लक्षात असलं पाहिजे. मग भाजपचे सुरतचे उमेदवार मुकेश दलाल, हे लक्षात घ्या एक अतिशय महत्त्वाचं आहे, यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तुम्हाला विचारलं आहे निवडणूक बिनविरोध झालेली आहे यांची निवड. त्यानंतर प्रियंका जारकीहोळी नावाची व्यक्ती आहे कर्नाटकमधली, हे संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला ठरलेली आहे, लक्षात घ्या. बघा, बरेच वेळा जे काही इम्पॉर्टंट असतं त्या निवडणुकीबद्दल तेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं, यांचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे, प्रियंका जारकीहोळी, सर्वात तरुण आदिवासी महिला. त्यानंतर एकूण 7 टप्प्यापैकी चौथा जो टप्पा होता, या 4थ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे, ते किती, तर 69.16%. मग तुम्हाला विचारते साधा सिंपल प्रश्न असेल की जी काही 18वी लोकसभा निवडणूक झाली कोणत्या टप्प्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा सर्वात कमी मतदान झालं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर सर्वात कमी जर पाहिलं तर हे 5व्या टप्प्यात झालेलं आहे, 62.20% मतदान झालेलं आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान हे गडचिरोली आणि चिमूरमध्ये झालं आहे मतदारसंघात. बघा पर्सेंटेज असं किती आहे, 71.88% तुम्हाला दिसत आहे. आणि त्यानंतर जर बघितलं सर्वात कमी तर हे दक्षिण मुंबईमध्ये झालं आहे 50.06%, म्हणजे तुम्ही 50%सुद्धा म्हणू शकता, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यानंतर बघा, शीतल देवी निवडणूक आयकॉन. आत्ता जेव्हा निवडणुका होतात, म्हणजे विधानसभेच्या होतात किंवा लोकसभेच्या होतात, तर निवडणूक दूत किंवा निवडणूक आयकॉन म्हणून बऱ्याच व्यक्तींची निवड होते. तर इथे शीतल देवी यांची निवडणूक आयकॉन म्हणून नियुक्ती झाली, हे कोण आहे तर बघूयात. तर हे आहे पॅरा तिरंदाज शीतल देवी यांची अपंग व्यक्ती श्रेणीतील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच राजकुमार राव, सचिन तेंडुलकर यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. राजकुमार रावनी तर त्यांनी ते एक न्यूटन नावाचा चित्रपट केला, त्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका पार पडली होती, त्या निमित्त त्यांना राजकुमार राव यांना निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने जाहीर केले. सचिन तेंडुलकरसुद्धा होते, म्हणजे तुम्हाला काय असेल ऑप्शनला येतील प्रश्न, खालीलपैकी 18व्या लोकसभेचे निवडणूक आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, तर हे पर्याय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. येस, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट जर बघितलं तर उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा मंजूर करण्यात आलेला आहे, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. समान नागरी कायद्याबद्दल अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर 100% प्रश्न विचारतील. तर याचं काही स्टॅटिक आपण बघूया.
आता उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा मंजूर करण्यात आलेला आहे, तर एक लक्षात घ्या, उत्तराखंड सभेने, उत्तराखंड विधानसभेने समान नागरी कायदा विधेयक 6 फेब्रुवारी 2024 रोजी काय करण्यात आलं आहे, मंजूर करण्यात आलं आहे. आणि असा कायदा करणारे उत्तराखंड हे देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. आत्ता एक लक्षात घ्या अजून, की या अगोदर गोवा या राज्यात समान नागरी कायदा, बघा लक्षात घ्या, तुम्हाला दिसत आहे गोवा या राज्यात समान नागरी कायदा पोर्तुगीज राजवटीपासूनच लागू आहे. आता इथं दोन गोष्टी लक्षात घ्या, का इथे जर समजा भारतातलं पहिलं राज्य विचारलं तर गोवा येईल, मात्र विधानसभेचा जर त्याच्यात उच्चार आला तर ते तुम्हाला उत्तराखंड म्हणावं लागेल, कारण की गोवा या राज्यात समान नागरी कायदा पोर्तुगीज राजवटीपासूनच लागू आहे. त्यामुळे गोवा हे UCC असणारे किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड असणारे गोवा हे पहिले राज्य आहे आणि उत्तराखंड दुसरं आहे. पण मात्र जर तुम्हाला विचारलं का विधानसभेत जर हा शब्द आला तर तुम्हाला उत्तराखंड हेच उत्तर मारावं लागेल. त्यामुळे हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्यानंतर बघा, आता हा एक समजा भूगोल आणि पर्यावरण संदर्भातला टॉपिक आहे नांदघूरचा. महाराष्ट्रातील पहिले बांबू शेती आणि बांबू पर्यटन केंद्र बनलेले आहेत, पुण्यातील भोर तालुक्यामध्ये आहे, नांदघूर नावाचे. ठीक आहे, तर तुम्हाला येणाऱ्याच्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं महाराष्ट्रातील पहिले बांबू शेती आणि बांबू पर्यटन केंद्र कुठे आहे, तर नांदघूर. आता हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. आता बांबू उत्पादनाच्या बाबतीत जर विचार केला तर लक्षात घ्या, चीन हा पहिला देश आहे बांबू उत्पादनात आणि भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मग आता एक काय झालं की 2017 एक लक्षात घ्या, केंद्र सरकारने भारतीय वन अधिनियम आहे आणि 1927 याच्यामध्ये थोडा या कायद्यात बदल केला आणि बांबूला काय केलं, वृक्ष श्रेणीतून काढलं आणि गवत श्रेणीमध्ये टाकलं. ठीक आहे, तर हा बदलसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि नांदघूरचं पहिलं, महाराष्ट्रातील पहिलं बांबू पर्यटन, पहिले बांबू शेती आणि पर्यटन केंद्र माहीत पाहिजे. ठीक आहे, आणि ह्या 1927 कायद्यानुसार बांबूला आपण काय केलं, वृक्ष श्रेणीतून काढलं आणि गवत श्रेणीमध्ये टाकण्यात आलं. आणि बांबू उत्पादनात भारत जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर चीन आहे. त्यानंतर जर बघितलं नेक्स्ट, वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 लक्षात घ्या, रेमिटन्स नावाचं आहे. जे काही भारताबाहेर लोक, भारतातील लोक जे बाहेर देशामध्ये कामाला आहे आणि त्यांच्या परिवारासाठी ते काय करतात, पैसे पाठवतात, त्याला आपण वित्त प्रेषण म्हणतो, रेमिटन्स म्हणतो. तर याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की एका वर्षात भारत म्हणजे 100 अब्ज डॉलरहून अधिक विदेशी रक्कम प्राप्त करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. पहिला म्हटलं की 100% आयुक्तचार प्रश्न विचारतो, मग त्यामुळे आपल्याला लक्षात असलं पाहिजे की हा टॉपिक रेमिटन्स, आता हा आर्थिक घडामोडी संदर्भातला टॉपिक आहे. ठीक आहे, हा आर्थिक घडामोडी संदर्भातला टॉपिक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. मग प्रथम 5 जर बघितले तर लक्षात घ्या, तुम्हाला भारत 1 दिसतं, 2 मेक्सिको दिसते, 3 चीन आहे, 4 फिलिपिन्स, 5 तुम्हाला फ्रान्स दिसतंय. आणि भारत हा 2008 लक्षात घ्या सर्वाधिक वित्त प्रेषण प्राप्त करणारा देश ठरलेला आहे. आणि यावर्षी म्हणजे आता मागचा हा तर अहवाल 2024 म्हटलं तर याची आकडेवारी 23 असेल हे तुम्हाला माहीत पाहिजे. रेमिटन्स वित्त प्रेषण संदर्भातला अहवाल आहे, लक्षात घ्या. राज्यसेवेला आर्थिक घडामोडीवर याच्यावर 1-2 प्रश्न विचारले गेलेले आहे, लक्षात घ्या. मग त्यानंतर बघा, मनरेगाच्या कामगारांच्या मजुरी दरात वाढ करण्यात आली आहे. बरेच वेळा आपल्याला जेव्हाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनाचे जे काही प्रत्येक राज्याचे वेगवेगळे दर आहे, मग यावर जेव्हा दरवाढ होते तेव्हा 100% आपल्याला कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, किंवा असंही विचारलं जातं कोणत्या राज्यामध्ये मजुरीचा दर सर्वाधिक आहे किंवा कमी आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्र संदर्भात सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. तर आपण बघतोय मनरेगाच्या कामगारांच्या मजुरीच्या दरात वाढ झाली. आता ही वाढ जर पाहिली की केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मनरेगाच्या कामगारांच्या मजुरी दरात 3-10% वाढ केली. लक्षात घ्या, किती, 3-10% वाढ केलेली आहे. मग यानुसार जर बघितलं तर नवीन वेतन दर हे 1 एप्रिल 2024 लागू झालेले आहेत. मग आता याच्यामध्ये 2024-25 हरियाणामध्ये सर्वाधिक म्हणजे 374 रुपये मजुरी दर आहे. किती, 374 हरियाणामध्ये आहे. तसंच जर पाहिलं तर अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये सर्वात कमी आहे, तो किती आहे, 234 आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. आणि 2024-25 जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 297 रुपये. आणि समजा 25 ऑगस्ट 2005 ही जी योजना आहे, ही काय किंवा हा कायदा आहे, हा लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, यावर बरेच वेळा आपल्याला प्रश्न विचारले दिसत आहे, महात्मा गांधी
रोजगार हमी योजना मनरेगा आपण ज्याला म्हणतो याच्या कामगाराच्या मजुरीत वाढ झालेली आहे, दरामध्ये 3 ते 10%. हरियाणामध्ये सर्वाधिक आहे, अरुणाचल प्रदेश नागालँडमध्ये सर्वात कमी आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर 297 रुपये. डायरेक्ट हे थोडं पाठ करून घ्या, लक्षात असू द्या, आकडेवारी आहे तर लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर बघा, मे आता हा जो अहवाल आहे हा सुद्धा आर्थिक घडामोडीच्या संदर्भातला आहे, FDI संदर्भातला आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातला अहवाल आहे. मे 2024 मध्ये अहवाल आला 30 मेला. लक्षात घ्या, केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने नुकतंच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बघा आकडेवारी 2023-24 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणूक 3.49 किंवा 3.50% घसरली आहे असं म्हटलेलं आहे. बघा, नुकताच ना 2 दिवसाअगोदरच जागतिक गुंतवणूक अहवाल सुद्धा आलेला आहे, त्याच्यासुद्धा भारताचा क्रमांक घसरला, 8 वरून आपण डायरेक्ट 15 वर गेलो आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, इथं सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश जर बघितले तर सिंगापूर 1 नंबरला आहे, 2 नंबरला जर बघितलं तर मॉरिशस आहे आणि 3 नंबरला अमेरिका आहे. मग त्यानंतर क्षेत्रनिहाय, बरेच वेळा आपल्याला काय विचारते, देशसुद्धा विचारतं आणि क्षेत्रनिहायसुद्धा विचारलं जातं. तर क्षेत्रनिहायचा विचार केला तर क्षेत्रांचा सर्वाधिक गुंतवणूकमध्ये संगणक सॉफ्टवेअरमध्ये 2रा नंबर लागतो तुमचा सेवा क्षेत्र आणि 3रा नंबर लागतो व्यापारामध्ये. हा FDI संदर्भातला अहवाल आहे, याचं स्टॅटिक तुम्ही वाचलेलं असाल, हे डायनामिकचा डाटा आहे, हा येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला यावर प्रश्न विचारतील, ठीक आहे. त्यानंतर बघा, जागतिक मानव विकास अहवाल 2023-24 असा आहे, ठीक आहे. मग हा जाहीर कधी झाला, तर हा 13 मार्च 2024 जाहीर करण्यात आला. आणि संस्था कोणती आहे, तर लक्षात घ्या, संस्थेचं नाव विचारलं तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे UNDP हा काय केलेला आहे, अहवाल जाहीर केलेला आहे. बरेच वेळा तुम्हाला, ज्यांनी आता काही मागच्या राज्यसेवा दिली असेल तर मानव विकास अहवालावर प्रश्न खूप वेळा आयोगाने विचारला आहे, राज्यसेवा असो की कंबाईन असो, ठीक आहे. मग आता भारताचा क्रमांक 134वा आहे, टोटल 193 देशांची यादी आहे, त्याच्यामध्ये भारत 134व्या क्रमांकावर आहे. आणि भारताचा FDIचा स्कोर जर बघितला तर हा 0.644 आहे, हे लक्षात घ्या. इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि भारताचे वर्गीकरण हे मध्यम मानवी विकास याच्यामध्ये केलेले आहे, प्रत्येक 3 प्रकारचे वर्गीकरण आहे, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर पहिले 3 देश बघितले तर पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या क्रमांकावर तुमचा नॉर्वे आणि 3रा क्रमांकावर आइसलँड नावाचा देश आहे, तुम्हाला माहित पाहिजे. मग आता लक्षात घ्या, इथे शेवटचे 3 देश जर विचारलं तर शेवटच्या क्रमांकावर सोमालिया नावाचा देश आहे आणि त्याच्या खालचा क्रमांकावर पाहिला तर दक्षिण सुदान आहे. मग बरेच वेळा आपल्याला ना जागतिक मानव विकास म्हणजे अहवालावर प्रश्न विचारण्याची आयोगाची पद्धती बदलत चालली. अगोदर भारताचा क्रमांक विचारत होते, पहिला देश विचारत होते, शेवटचा देश विचारत होते, आता भारताच्या शेजारी जे काही देश आहे यांचेसुद्धा क्रमांक आयोग विचारायला लागले, त्याच्यामुळे हे सुद्धा माहीत पाहिजे. चीन 75, श्रीलंका 78, भूतान 125, बांगलादेश 129, नेपाळ 146 आणि पाकिस्तान 164व्या क्रमांकावर, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा मानव विकास अहवाल 2023-24 आहे. त्यानंतर जर बघितलं जागतिक आनंद अहवाल, आता जागतिक आनंद अहवाल सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क नावाची संस्था आहे, ही संस्था जाहीर करते जागतिक आनंद अहवाल. आता जागतिक आनंद अहवालाबद्दल बघितलं तर जाहीर झालं 20 मार्च 2024 का, तर 20 मार्चला जागतिक आनंद दिवस असतो. यानुसार बघितलं तर 2012 जाहीर केला जातो आणि 2023 जर विचार केला तर 126वा क्रमांक भारताचा आहे आणि 2022 136व्या क्रमांकावर होतो. म्हणजे कोणते देश सर्वाधिक आनंद किंवा दुःख या संदर्भातला अहवाल आहे, तर पहिले 3 देश जर बघितले तर फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड हे पहिल्या 3 क्रमांकावर आहे. शेवटच्या 3 क्रमांकावर जर बघितले तर अफगाणिस्तान, लेबनॉन आणि लेसेथो नावाचा देश आहे. 1 ते 2 वेळा प्रश्न यावर आलेला आहे, जागतिक आनंद अहवाल अतिशय महत्त्वाचा आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. त्यानंतर बघा, भारत सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश, आता हा सिप्रीचा अहवाल आहे. हा राज्यसेवेला 1-2 वेळा प्रश्न याच्यावर येऊन गेले, सिप्रीचा अहवाल भारत सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरला आहे म्हणते. सिप्रीच्या अहवालानुसार म्हणजे याच्यात आकडेवारी सांगितलं आहे की 2019 ते 2023 पर्यंत म्हणजे एक साधारणतः 4 वर्षामध्ये या कालावधीत भारत हा जगातील सर्वस्त शस्त्रास्त्र आयात देश ठरला आहे. कालावधी काय सांगितलं, 2019 ते 2023 पर्यंत, लक्षात घ्या. मग शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशामध्ये भारत 1 नंबरला, तर 2 नंबरला सौदी अरेबिया आहे आणि 3 नंबरला कतार आहे, हे लक्षात घ्या. सिप्रीचे वेगवेगळे अहवाल येतात, म्हणजे एक तर शस्त्रास्त्र खरेदीबद्दल आहे किंवा आयात निर्यातीबद्दल आहे हा विषय, किंवा तुमचा संरक्षणावर किती खर्च कोणते देश करतात, हा सिप्रीचा दरवर्षीचा अहवाल आहे. मग शस्त्रास्त्रांची सर्वाधिक
विक्री सर्वाधिक निर्यात करणारे देश बघितले, त्यामध्ये अमेरिका एक नंबरला येतो, दोन नंबरला फ्रान्स येतो आणि तीन नंबरला रशिया हा देश होतो. अमेरिका, फ्रान्स आणि रशिया हा तीन नंबरला येतो. त्यानंतर जर बघितलं तर भारत सर्वाधिक कोणाकडून आयात करतो तर लक्षात घ्या, रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेकडून सर्वाधिक काय करतो, शस्त्रास्त्र आयात करतो. त्यानंतर सर्वाधिक लष्करी खर्च करणारे देश जर बघितले तर अमेरिका, चीन, रशिया आणि भारत आहे. भारत चार क्रमांकावर आहे जो सर्वाधिक संरक्षणावर खर्च करतो. सिप्रीचा अहवाल आहे, लक्षात घ्या, येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग आता बघा, सुनील छेत्रीची निवृत्ती, महत्त्वाचा जे काही आत्ता आंतरराष्ट्रीय लेवलला काही खेळाडू असतात ते जेव्हा निवृत्तीची घोषणा करतात तर त्यावर 100% येणाऱ्या काही 1-1.5 वर्षामध्ये त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो. सुनील छेत्री भारताचा सर्वोत्तम फुटबॉलपटू आहे. 16 मे 2024 निवृत्तीची घोषणा केली त्यांनी आणि शेवटचा सामना तो खेळला 6 जून 2024 कुवेत विरुद्ध. आता याला मिळालेले पुरस्कार जर बघितले तर त्याला अर्जुन पुरस्कार आहे, हा क्रीडा क्षेत्रातील द्वितीय पुरस्कार म्हटला जो भारतातला. याची सुरुवात जर बघितली तर 1961 आहे. पद्मश्री पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक आहे आणि खेलरत्न पुरस्कार 2021 मिळालेला आहे. हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणला जातो. 1991 याची सुरुवात आहे. आता या खेलरत्न पुरस्काराचं अगोदरचं नाव हे राजीव गांधी खेलरत्न होतं, आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झाला, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हा यांनी आत्तापर्यंत भारतासाठी जर बघितलं तर सुनील छेत्रीने 94 आंतरराष्ट्रीय गोल केलेले आहे. म्हणजे मेस्सी आणि रोनाल्डो नंतर पाहिला तर याचा 3रा नंबर लागतो आंतरराष्ट्रीय गोल करण्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं 33वा सरस्वती सन्मान 2023. आता सरस्वती सन्मान बघा, लक्षात घ्या, काळजी करू नका. बरेच वेळा काय होतं की थोडंसं कॅमेराचा इश्यू आहे, त्याच्यामुळे बरेच वेळा थोडासा कॅमेरा बंद पडून गेलो, तर काळजी करू नका, लगेच मी आहे तुमच्यासोबत, कॅमेरा सुरू झाला आहे. बघा लक्षात घ्या, 33वा सरस्वती सन्मान 2023 आपण बघतोय. तर 23 सरस्वती सन्मान 2023 बाबत आपण बघतोय. प्रभा वर्मा यांना त्यांच्या रुद्र सावित्वकम, ठीक आहे, सावित्वकम या कादंबरीसाठी झाला आहे 33वा सरस्वती सन्मान. सरस्वती सन्मान झाला, व्यास सन्मान झाला, हे अतिशय महत्त्वाचे आहे. हे दोन्ही सन्मान KK बिर्ला फाउंडेशनमार्फत दिले जातात. आता मल्याळी भाषेतील साहित्यकाला 4थ हा पुरस्कार मिळाला आहे. तसं याची पुरस्काराबाबत जर इतर माहिती बघितली तर स्थापना 1901 झाली आहे. कोण देते तर KK बिर्ला फाउंडेशन हा पुरस्कार देते आणि याचं स्वरूप आहे 15 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि स्मृतिचिन्ह. आणि याचे पहिले विजेते जर बघितले सरस्वती सन्मानाचे तर ते आहे हरवंश राय बच्चन, तुम्हाला माहीत पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की व्यास सन्मान आणि सरस्वती सन्मान हे दोन्ही पुरस्कार कोण देते तर KK बिर्ला फाउंडेशन देते. मग त्यानंतर महत्त्वाचे काही युद्ध सराव आहे, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आणि 100% यावर प्रश्न येणार आहे, तर लक्षात घ्या. युद्ध सराव तर्कश, मी काही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकले, स्टेप अपचं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा, त्याला सुद्धा टाकलेले, ठीक आहे. तर्कश नावाचा सराव भारत अमेरिका यांच्या सर्वांनी झाला आहे. आत्ता UPSC पेपर झाला, त्याच्यातसुद्धा एक प्रश्न विचारला गेला होता सरावर, त्याच्यामुळे संरक्षण घडामोडी संदर्भातले टॉपिक अतिशय महत्त्वाचे. भारत अमेरिका यांचा संयुक्त दहशतवाद विरोधी सराव होता, कधी पार पडला, 22 एप्रिल ते 15 मे, ठिकाण कुठे पार पडलं तर कोलकाता, पश्चिम बंगाल आणि आवृत्ती 7 होती. आता तुम्ही म्हणाल सर एवढं करणं गरजेचं आहे का, फक्त एवढं नाही लक्षात ठेवायचं का, बाबा हे थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे कुठे पार पडला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा स्टेटमेंटमध्ये प्रश्न येतात तेव्हा अडचण होते. अगोदरचे प्रश्न काय विचारले जातात की समजा तर्कश नावाचा सराव कोणत्या देशासंदर्भात झाला, एवढा सिंगल लाईन प्रश्न विचारतात, पण आता सरावामध्ये सुद्धा मल्टी लाईन स्वरूपाचे प्रश्न विचारलेले दिसतात. त्यानंतर टायगर ट्रॅम 24 सराव हा सुद्धा भारत अमेरिकामध्ये झाला, विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये, आणि याचं पहिल्यांदा आयोजन 2019 करण्यात आलेलं होतं. तसंच आता IMT त्रिपक्षीय म्हणजे ट्रिलेट नावाचा सराव झालेला आहे भारत, मोंजाबिक आणि ट्रान्झेनियाबद्दल, या तीन देशामध्ये हा सराव झाला आहे. अतिशय महत्त्वाचे तीन महत्त्वाचे सराव आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर 6 एप्रिल 2024 तारीख घ्या, लक्षात घ्या. इंडियन रेल्वे एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे इरेडाला नवरत्न प्राप्त दर्जा झाला आहे. नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. जेव्हाही एखाद्या कंपनीला नवरत्न, महारत्न, मिरिरत्न असे काही दर्जा प्राप्त होतात त्यावर 100% त्यावर काही ना काही प्रश्न विचारला जातो की या तारखेला कोणत्या कंपनीला दर्जा प्राप्त झाला आहे, महारत्न झाला आहे, नवरत्न झाला आहे, मिरिरत्न झाला आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतात. मग नवरत्न दर्जा प्राप्त 17वी कंपनी आहे आणि भारतामध्ये टोटल किती कंपन्या आहेत, महारत्न जर विचारलं तर 13 कंपन्या आहे, लक्षात घ्या.
मग फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोनाल्डो अव्वल ठरलाय. रोनाल्डोची संपत्ती जर पाहिली तर 260 दशलक्ष डॉलर आहे आणि सलग चौथ्यांदा या यादीमध्ये हा रोनाल्डो अव्वल आलेला आहे. बरं, हे काही महत्त्वाचे वलणारा टॉपिक आहे, ठीक आहे. त्यानंतर दावोस येथील जागतिक आर्थिक परिषद झालेली आहे. दावोसला जागतिक आर्थिक परिषद, याबद्दल परिषदेबद्दल माहिती पाहिजे. जेव्हा काही अशा महत्त्वाच्या आर्थिक परिषदा होतात त्यावर 100% आपल्याला प्रश्न विचारला जातो. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषद, आता याच्यामध्ये काही करार झालेले ते करारसुद्धा बघू. पहिले लक्षात घ्या, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 54वी परिषद होती. दावोस कुठं आहे तर स्वित्झर्लँड येथे आहे आणि 15 ते 19 जानेवारी 2024 दरम्यान ही पार पडली. आणि या परिषदेची संकल्पना जर आपण बघितली तर लक्षात घ्या, बदलत्या जगात आत्मविश्वास आणणे ही महत्त्वाची संकल्पना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे हजर होते. पण यांनी कोणते कोणते याच्यामध्ये करार केले तर लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स, IT, ऑटोमोबाईल, त्यानंतर कृषी या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आलेले आहे. हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. हे आर्थिक घडामोडी संदर्भातला टॉपिक होता. त्यानंतर जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 90 रुपयाच्या नाण्याचे अनावरण केले. आता हे का केलं तर 1 एप्रिल 2024 रोजी RBIला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्त हे नाण्याचे 90 रुपयाच्या नाण्याचे काय करा अनावरण केले हे लक्षात घ्या. त्यानंतर टाइम्सची सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी 2024ची जाहीर करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, यादी कधी केली तर 17 एप्रिल 2024. 100 व्यक्तीमध्ये भारतातील 8 व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्यक्ती सांगतोय, याच्यामध्ये अजय बंगा, आलिया भट्ट, साक्षी मलिक, सत्तानाडेला आणि अस्मा खान, ठीक आहे. तर मित्रांनो, आज इथेच, आजच्या या लेक्चर्समध्ये इथेच थांबूया आपण. लवकरच दुसरा भाग 2 या व्हिडिओचा मी घेऊन येणार आहोत. फास्ट्रॅक स्वरूपाची ही रिव्हिजन असणार आहेत, फार जास्त डिटेलमध्ये नाही. तर जे फास्ट्रॅक तुमचं रिव्हिजन झाले पाहिजे त्यासाठी ही व्हिडिओ सिरीज असणार आहे. आणि एक महत्त्वाची सूचना, जी वन डे रिव्हिजन बॅच आहे लवकरच ऑफलाईन स्वरूपातसुद्धा होणार आहे, पुणे येथे होणार आहेत फक्त. पण ज्यांना जे महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी हे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅच मी अवेलेबल करून दिली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना वन डे रिव्हिजन चालू घडामोडीची करायची आहे, त्याच्यामध्ये सर्व मी PDF स्वरूपात नोट्स, 4 कलर नोट्स आहे, एक टेस्ट आहे आणि सर्वासाठी वर्कशीट टाकलेले आहेत. आता वर्कशीट कशासाठी आहे, तुमच्या हा ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना वाचलेलं आठवत नाही त्यांच्यासाठी वर्कशीट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त या बॅचचा सर्वांनी लाभ घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.